नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ आहे बनीचा। सो गाईज, खूप खूप स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी, नाही तर तुमच्यासाठी। हा डायलॉग मी नेहमी मारत असते बट नेहमी माझ्यासाठी असतो। आजचा व्लॉग तुमच्यासाठी स्पेशल आहे का, कारण की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी 2 मिनिटं भाषण देते आता व्हॅलेंटाईनवरती। व्हॅलेंटाईन डेला आपण ज्याच्यावर प्रेम करतो किंवा जी व्यक्ती आपल्याला आवडते तिला स्पेशल फील करून देतो किंवा तिला गिफ्ट करतो। सो मी माझ्यासाठी, तुम्ही सगळे माझे व्हॅलेंटाईन आहात आणि मी तुमच्यासाठी काय गिफ्ट घेऊन आली आहे, तर तुमचा सगळ्यात आवडता टॉपिक ज्याच्यावर तुम्ही आजपर्यंत कमेंट्स केले, मेसेजेस केले की हा ब्लॉग कर, हा ब्लॉग कर, तो आजचा ब्लॉग असणार आहे। आणि तो असणार आहे विशाल आणि माझी फ्रेंडशिप कशी झाली। बापरे, माझा टॉपिक चोरलेला आहे गाइस। माझा टॉपिक म्हणजे तुम्ही माझ्या कमेंट खाली म्हणायचे की विशाल तुमच्या फ्रेंडशिपवरती व्हिडिओ बनव, तर फायनली हिने टॉपिक घेतलेला आहे। ठीक आहे, चला आता पुढे बघा की आमची फ्रेंडशिप कशी झाली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप गोष्टी कळन की फ्रेंडशिपवरती तर आहेच हा व्लॉग, पण एक स्पेशल कारण आहे आपल्या सौरभचं आज काय म्हणतात लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात, आम्ही परत एकदा जेजुरीला चाललेलो आहे। अरे यार, ते तर रेंजर आहे यार, मला वाटलं ते एक्सपोजर टाईट करते। सो गाईज, आम्ही निघालोय जेजुरीला जायला आणि जसं की मी तुम्हाला बोलली, आम्ही आजचा टॉपिक काय ट्रेंडिंग टॉपिक, सो तो मी आता चालू करते, स्टार्ट करते स्टोरी सांगायला। तर मला पण सांगची स्टोरी, अजिबात फेक नाहीये, ही रिअल स्टोरी आहे। हा मोहित आता तेव्हा नव्हता आणि मोहित आता थोड्या दिवसांनी भेटलाय आम्हाला, म्हणजे मला ह्यांना भेटलेला। सो ते पण मी तुम्हाला सांगेल की मोहित आणि माझी कशी फ्रेंडशिप झाली किंवा आम्ही कसे भेटलो। आणि आता मी स्टार्ट करते की 2021 मध्ये मी फर्स्ट टाइम पुण्याला येत होती, कारण की मला इथे एक इव्हेंट आलेला। आणि मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत कधीच पुण्याला आली नव्हती आणि मी फर्स्ट टाइम येत होती। तर मी प्रतिमाला फोन केला, कारण की पुण्यातली एकच माझी मैत्रीण होती जी माझ्याशी चांगली बोलायची, ती प्रतिमा होती। आणि आदित्य विशाल यांच्याशी मी आधी फोनवरती बोलली होती एकदा, बट ते तेवढी ओळख नव्हती आमची, म्हणून मग मी तिला फोन केला आणि तिने मला खूप फोर्स केला की ये 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 आदल्या दिवशी, ये एक दोन दिवस आधी ये प्लीज प्लीज। तर मी आली तिचं ऐकून आणि मग आम्ही तिच्या फ्लॅटवरती मी गेली। सो एक दिवस गेला नव्हता, त्याच दिवशी आदित्य आणि विशाल हिंदवीला भेटणार होते, रिलेटेड अलवार साजनी, त्यांची मीटिंग होती। सो ते दोघं जवळच कुठेतरी भेटणार होते, तर प्रतिमा आणि हे लोक सगळे फ्रेंड्स होते, त्यामुळे ते लोक फ्लॅटवरती यायचे किंवा बोलायचे एकमेकांशी, खूप चांगली त्यांची फ्रेंडशिप होती आणि मीच फर्स्ट टाइम भेटलेली। त्यामुळे मग जेव्हा प्रतिमाने सांगितलं मला फोन, म्हणजे मी आली पुण्यात आणि मग प्रतिमा बोलली की अरे आदित्य आणि विशालला पण मी बोलवते ना घरी, तर मी म्हंटल हा बोलव ना। तर मी होती की म्हणजे मी ह्या दोघांना कधी भेटली नव्हती आणि तुम्ही ह्या आधी भावाचा ब्लॉग बघितला असेल आदित्यचा, ज्याच्यामध्ये आधी बोलला होता की मी त्यांना धोका दिलेला। आता तो धोका काय होता फोनवरचा हे विशाल सांगेल। काय धोका होता, बघितलं मला आठवत नाही, मला आपल्यातला एक एक क्षण माहिती कालचा डायलॉग काय। आणि या सगळ्या सीन मध्ये मी नव्हतोच, म्हणजे त्यावेळेस मी लॉकडाऊन मध्ये मस्त होतो मी माझ्या घरी, मोहितला कोरोना झाला, हा मी मला कोरोना झाला, त्यामुळे यांच्याशी माझा कॉन्टॅक्टच धरणार नाही आणि मला वाडीत टाकलेलं त्यावेळेस त्यांनी पण। मोहित असा इकडून जात नाही, आम्ही इकडून जायचो। बनींनी काय धोका दिलता, मला तर वाटतं तोच धोका दिलता की आम्ही आज घरी गेलो तर आमच्यासोबत बोलली बिलली पण नव्हती काय। नो शिट। सो गाईज, मी सांगते लॉकडाऊनचा विषय होता। लॉकडाऊन नंतर एक आम्ही वर्क रिलेटेड फोनवर बोलला होता आदित्य आणि विशाल आणि मी पण होती। सो विशालला तेव्हा मी एवढी माहिती नसेल, मे बी ते कसे मोठे मुंबई पुणेकर लोक कसे मुंबईकरांना ओळखणार ना, असा विषय होता। सो आदीने मला फोन केला आणि मी आदित्यशी बोलली आणि मी पण होतो तेव्हा ना, हा पण होता फोनवरती, तोच फोन तुला आता आठवला नाही कळलं का, सॉरी। तर
शेड्यूल मध्ये तेवढं आठवत नाही मला. ओ सॉरी सॉरी सर, थँक्यू सो मच तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल ब्लॉग साठी. कसा चुकून आहे तर मी त्यांना खरंच ऍक्च्युअली धोका दिलेला खरंच. हा तो आदित्यच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा, कारण त्याने ऑलरेडी सांगितलेलं तिकडे. आणि मग आता येते मी मेन पॉइंट वरती. आदित्य आणि विशाल आले हा घरी, तर मी बेडरूम मध्ये जाऊन बसली आणि मला धकधक होत होती. मोहित दादा भेटायचीच, मला भीती वाटत होती काय माहिती. हा म्हणजे मी अशी मुलगी आहे की मला पटकन असं हे नाही होत, म्हणजे बोलत नाही मी, किंवा कम्फर्ट झोन नाही माझा जोपर्यंत होत ना तोपर्यंत मी काय बोलत नाही. त्यामुळे मग मी गपचूप अशी शांत आतमध्ये होती बेडरूम मध्ये आणि हे लोक आले. एक दोन तीन मिनिटं बापरे सो हे लोक आले आणि एक दोन तीन मिनिटं मग मी आतमध्येच थांबली. दोन तीन मिनिटं हे लोक पण बाहेर बसले आणि मग आधी पहिले आला आतमध्ये प्रतिमा आणि मी होती आतमध्ये. तर आदित्य बोलला हाय हाय बनी कशी आहेस. मी म्हंटल हाय आदित्य मी मस्त, तू कसं आहेस. आणि मग सर आले आपले, तिकडे पण मुळशीकरांचं हे दाखवलं त्याने. कसं माहितीये का, कधीपासून आम्ही बाहेर आलो तुम्हाला काही कळत नाही का बाहेर यायचं. पहिल्या भेटी पासून बोला प्रतिमाला बोलला काय तुला कळत का पाहुणे आलात आणि तुम्ही आतमध्ये बसलेत, आम्ही हॉल मध्ये दोघच बसले एकटे. हा कळत नाही का बाहेर यायचं. अशी आमची होती पहिली भेट. मग विशाल बोलला काय बोलते वनी कशी आहे. हाय कसा आहेस मस्त. मी पण मस्त. आपल्याला ओळख बिळख लागत नाही, आपल्याला माहिती असत ना हा माणूस हाय, आपण पाहिलेलं आहे, याचं नाव माहिती, आपण डायरेक्ट बोलतो. मग भाऊ कसा आहेस. तुम्ही अक्षयच्या पण ब्लॉग मध्ये पाहिलंय मागच्या की तो पण पुण्याला आलता, त्यावेळेस त्याला वाटलं होतं की मी बोलन का नाही. पण आपण ऍक्च्युली सगळ्यांना ओळखतो, प्रत्येक लोक प्रत्येकाला ओळखतात. फक्त आहे ना काही लोक इगो धरून बसतात की मी का बोलू, तो बोलत नाही स्वतःहून. तर आपलं पहिल्यापासूनच असं आहे की मी जर ह्या माणसाला कुठेतरी पाहिलंय, तुम्ही अनोळखी माणसांना पण कुठेतरी पहिल्यांदा पाहिलं असेल तरी म्हणतो की भाऊ मी तुला कुठेतरी पाहिलंय रे, मग ते आठवण करून द्यायचं. तसं मी अक्षयला पण भेटलं म्हणलं होतं की कसा आहेस अक्षय कधी आलास, तसंच बनीला म्हणलं. मग बनी कशी आहेस. पण तू जे बोललास ना काही लोकांना इगो असतो किंवा काय, ते खूप कमी लोकांना असतो. काही लोक शाय पण असतात की कसं जाऊन समोरच्याशी बोलायचं. नाही मी तुझ्याबद्दल सांगत, कारण तू ऍक्च्युअली तू मुलगी आहे, मी मुलांचं सांगत होतो. मुली तर लास्टातच मुलांसोबत बोलतात. तुमच्या दोघात आवडत कोण बोललेलं. मी स्टार्टिंगला समोर पहिला बॉल तुझा होतो का. पहिला बॉल माझा. पण फोन वरती मी बोललेली फर्स्ट की आदित्यने सांगितलं अरे बनी विशाल पण आहे आपल्या सोबत. मी म्हटलं अच्छा अच्छा हाय विशाल. त्यामुळे मी कॉल वरती मी बोललेली. पण तुला कॉल आम्हीच लावला होता. तू नाही आदित्य ते मीच लावला होता आणि आदित्यला कॉन्फरन्स वर घेतलं. सो गाईज अशी होती पहिली भेट. आता त्याच्यानंतरची डेव्हलप झालेली फ्रेंडशिप ते मी तुम्हाला थोडा वेळात सांगते. आम्ही थोडं आता ऊन बिन येत इकडे, लाईट वेट चांगले नाही येते. सो गाईज आम्ही थोडासा वेळ खाऊन हिरा वेळ खातोय आता इथे. आता या मागचं रहस्य तुम्हाला ह्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. आज आम्ही आमच्या शेतामध्ये चालूय ब्लॉग. काय माझ्या चॅनलला कळलं तुम्हाला, फेका फेकी ब्लॉग आहे तो. माझं नाव आहे फेका फेकी ब्लॉग. तुम्हाला कळन तिथं की आपण हिरे मिक्स भेळ खातोय आता आणि नाही सोन्याचं पाणी मिक्स ज्यूस उसाचा आणि चांदीची कोटिंग केलेली वडापाव. हे काय आहे ते माझ्या चॅनलवर दिसेल. आता आम्ही भेळ खायला थांबले, रस प्यायला थांबले. ते सगळेजण गेलेत पुढं पण आम्हाला भुके पुढं आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे. जमल्यापासून आमच्या तिघांची टोळी झाली. टोळी अगोदर टोळी म्हणजे हा तर आता अगोदर जाऊ आपण तिकडं आणि खंडोबा देवाचे दर्शन करूया आणि ब्लॉगला सुरुवात करूया. अजून फ्रेंडशिप ब्लॉग राहिलेला आहे, पुढचे काही काही टॉपिक आहे अजून खूप इंटरेस्टिंग आहे. सो गाईज काल जेजुरीत
आमचं भारी दर्शन झालं, तुम्ही फुटेजेस बघितले. आणि खूप लेट झालेला रात्री, ऍक्च्युली लाईट नीट नव्हती आणि काळोख होता, म्हणून मग पुढचं व्लॉग करायला मिळाला नाही. बट मग आम्ही वेळात वेळ काढून आज माझ्यासाठी हे दोघं जण आले आणि मग आम्ही आता कम्प्लीट करतोय की डेव्हलप कशी झाली असं म्हणायच्या ऐवजी तो फर्स्ट डे झाला जेव्हा आम्ही भेटलो फर्स्ट दिवशी. आणि मग त्याच्या नंतरची रिएक्शन मला मोहित दादा सांगेल की जेव्हा हे लोक मला भेटले त्या दिवशी आणि त्याच्या सेकंड दिवशी यांचा प्लॅन होता की आपण रील्स वगैरे शूट करू, सो एकत्र भेटू. आणि मग मला नंतर कळली ही गोष्ट, काही गोष्टी की आदित्य आणि विशाल कसे रिॲक्ट करत होते. तुला आठवतं का ह्याने सांगितलेलं आपल्याला सेकंड दिवशी पण जायचे कुठे इकडेला, ती वेट करत असेल असं वगैरे. मला माहिती नव्हतं की हे असं काहीतरी आहे चालू पुण्यामध्ये बनी आले वगैरे. पण तो आदित्यला म्हणत होता, आदित्यवरती चिडत होता, तो म्हणत होता तुला. जनरली असं होतं की आदित्य खूप उशीर करतो सगळ्या गोष्टीला, पण त्या दिवशी विशालला म्हणत होता की तुझी बिचारी युक्ती तिथे वाट बघते आपली दोघांची. नाही त्यावेळेस विशालचं मनीचं काहीच देणं येत नव्हतं. ऍक्च्युली मी वाट बघत होती. आम्ही शब्द दिले आदल्या दिवशी की आम्ही येतो उद्या, नक्की येतो. आणि आदित्य म्हणलं जाऊ दे आपण, आज नको जायला उद्या जाऊ, आहे दोन दिवस आपण उद्या जाऊ. असं कसं त्याला शब्द दिला आपण जायचं, लिटरली आम्ही शॉक झालो. असं शॉक झाला, करतो असं का बोलतोय. हेडक्वार्टर मध्ये शब्द दिलत आहे, शब्द दिला म्हणलं तर जायला तर लागणार ना म्हणलं. तर असं का वागतोय तू, अरे दुसरे उद्या जाऊ, आज आपण जरा इकडे जाऊ, बाहेर जाऊ. आपल्याला चहा प्यायला जायचं, आपण हेडक्वार्टरला जायला गेलेलो आम्ही त्या दिवशी. आणि जनरली हा शब्द दिलेला म्हणत होतो, तर आतापर्यंत एकही शब्द कोणाचा पडला नव्हता असं टाइमच्या बाबतीत. पण त्या दिवशी हा लिटरली म्हणतो की जायचंच आहे, त्यावेळेस त्या टायमाला जायचंच आहे. काय माहिती काय होतं, पण त्या दिवशी लिंक होतं, त्या दिवशी गेलो म्हणून आपल्याला एवढी गोड मुलगी भेटली. त्यांनीच सांगितलेली, बट खूप दिवसानंतर सांगितलेली, जेव्हा आम्ही चांगले फ्रेंड्स घट्ट फ्रेंड्स झालेलो. आणि मला सांगायला आवडेल की या तिघांचा माझ्यावरती विश्वास होता, बट कन्फर्म मला अजिबात नव्हता ते होते आधी नाहीये. बट मला ह्यांनीच सांगितलेलं खूप 6-7 महिन्यानंतर, जेव्हा आमचं एकदम कन्फर्म वालं घट्ट नातं झालेलं, तेव्हा मला सांगितलं, बनी तुला खरं सांगतो आमचा तुझ्यावर अजिबात विश्वास नव्हता, आम्ही घाबरत होतो. जवळजवळ ऑलमोस्ट वर्ष होता आल्यावर सांगितलं. आणि आम्हीच बनीला म्हणलं की आम्हाला स्टार्टिंगला तुझ्यावर विश्वास नव्हता, म्हणून आम्ही काही काही गोष्टी तेव्हा बोलाय बोलताना बाजूला जाऊन बोलायचो. लिटरली आम्ही काय करायचो, बनी असायची ना त्यावेळेस, बनी असं करायचं ठीक आहे बाहेर लांब जाऊन बोलू. पण खरं सांगायचं झालं तर मला अजिबात वाटलं पण नव्हतं की असं काय. कारण कसं जनरली असं होतं की मोहित आणि मी आणि आदित्य काय पण डिस्कशन करत असं आणि कोणत्या गोष्टी ठरवायच्या असं तर आम्ही तिघच बोलत असतो, म्हणून आम्ही कोणाच्या समोर पण बोलत नाही काय नाही. कारण आम्ही आमचे प्लॅन फक्त तिघांमध्येच ठेवतो की पुढे काय करायचं कसं करायचं. आणि त्यात बनी आमच्यात इन्व्हॉल्व्ह झाली तर तिला असं कट करता येत नव्हतं. तर आम्ही काय करायचं, एक एक जण गपचूप गपचूप कलती मारायचं, लांब जाऊन बोलायचं परत यायचं. आणि आम्ही एक वर्षानंतर बनीला जायचं, आम्हाला तर विश्वास नव्हता बाबा. कारण किती जरी झालं तरी तीन मित्रांमध्ये एक मुलगी खूप दिवसांनंतर आली, पहिल्यांदा आली, तर आमचा असं स्वभाव होती की इन्स्टंट विश्वास नाही ठेवायचा एखाद्या गोष्टीवर. आणि का माहिती का आमचा असं की विश्वास जर ठेवला तर मग डोळे झाकूनच ठेवतो आम्ही, मग असं ठेवतो की ते माणूसच आपले. एकदा झाल्यानंतर झालेलं, मग पण हे लिटरल गोष्टी होत्या की ज्यावेळेस तिथे घडलेल्या. आणि बनीला आम्ही एक वर्षानंतर सांगितलं की असं असं झालेलं, आणि त्यावेळेस ती एवढी हे झालेली हसत होती ना. आणि या सगळ्या कसं मागच्या गोष्टी काढतो बघा. आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं तिला, ज्यावेळेस आम्हाला कळलं की बनी आता एकदम आमची झाली, की आम्हाला माहिती बनीवर, की आम्ही झोपेत जरी आम्हाला काही विचारलं ना की बनी ही बनीने हे याला सांगितलं, आम्ही विश्वासच नाही ठेवू शकलो. असा विषय झाला की आदित्य मोहित विशाल यानंतर एक नाव जोडलं गेलं आमच्याबरोबर बनी. कारण तीच हे झाली की ती विश्वासाला पात्र ठरली आणि अशी बनी आमच्यात मिसळली गेली. कम्प्लीट एंडच झाला म्हणजे आमचा विषय कम्प्लीट. आणि मग सेकंड थर्ड दिवशी विशाल सेकंड त्याच दिवशी ज्या दिवशी हे लोक गेले त्याच्या सेकंड दिवशी तो आला. आणि तुम्हाला सांगायला आवडेल की फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा ज्या दिवशी भेटलेलो ना त्या दिवशी लिटरली आपण 4-5 वाजता भेटलो होतो. सकाळच्या 4-5 खूप गप्पा मारल्या
आणि पुन्हा सेकंड दिवशी 6 वाजता वगैरे आले असेल राईट. मला हे सगळं माहितीये का, मला यांनी दुसऱ्या दिवशी एवढे सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला आता मला ह्या गोष्टींपेक्षा आहे ना जास्त महत्वाचं काय वाटतं ते मी ते सांगतो. आदित्यची माझी मोहितची तर फ्रेंडशिप अगोदर होती. बनी आमच्या आयुष्यात आल्याच्या नंतर आमच्या आयुष्यात थोडे थोडे चेंजेस काय आले, कारण बनी आमच्या प्रत्येक गोष्टीत सोबत होती. आम्ही ठरवलं खूप होतं की जिगर मराठी चालू करायचं, एक लेबल चालू करायचंय, पण चालू करताना पहिल्यांदा सोबत बनी आमच्या सोबत होती. yes. की ते चालू करताना पण होती. आणि त्याच्यानंतर एक तर गुड न्यूजच आहे ते तुमच्यासाठी, मी त्या रिव्हीलच नाही करू शकत बनीच्या ब्लॉग मध्ये, ती मी काय सांगणार पण नाही. आणि तीच बनीच्या विठू गावलावचे गाणं घेऊन आलो आम्ही तिच्यासोबत, जिगर मराठी सोबत प्रत्येक गोष्टीत सोबत होती. आदित्यचा स्टुडिओ झाला, सगळ्या गोष्टी, माझी गाडी झाली. मला तर मी कधी कधी तर बनीला लक्ष्मी समजतो. कधी कधी मोहितने पण बोललाय त्याच्या ब्लॉग मध्ये की आमची लक्ष्मी, आमची लक्ष्मी. मी तिच्या बर्थडेच्या दिवशी स्टेटस टाकला होता की माझी लक्ष्मी. तर त्याच्या मागचं कारण काय आहे की असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक स्त्री असते, एक लकी हे असते. तर माझ्या आयुष्यातली लकी गर्ल मी हिला मानतो, कारण ती आयुष्यात आल्याच्या नंतर मला असं वाटतं की एक पॉझिटिव्ह एनर्जी आली माझ्या आयुष्यात. आणि माझ्या प्रत्येक आनंदाच्या गोष्टींमध्ये बनी माझ्या सोबत होती, आमच्या सोबत होती. तर ही फ्रेंडशिप खूप प्युअर झाली अशी आमची, आणि हळूहळू अशी डेव्हलप होता गेली की बनी आमच्या, खरं सांगायचं ना, बनी आमच्या सुरुवातीपासूनच होती. म्हणजे आमचा जो स्टार्टिंग पिरियड होता असं मध्येच कधी नाही घुसली ती, अशी मध्ये येऊन नव्हती झाली. जेव्हापासून आमचं पहिला प्रोजेक्ट जिगर मराठी कशी बिल्ड झाल्यानंतर मला लगेच जी पकडली ती आतापर्यंत ईश्वर आहे. एकत्र आहोत आणि असेच कायम राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि हा ब्लॉग आता मी या स्टेजवर एंड करते. हीच होती आमची फ्रेंडशिप. आणि आदित्य झाला, विशाल झाला किंवा मोहित, मी खूप लकी समजते स्वतःला की तुम्ही तिघं माझ्या लाईफमध्ये आलात, माझे चांगले खूप घट्ट जवळची व्यक्ती झालात. कारण की माझी पण लाईफ अशी होती की खूप लोक असतात आपल्या लाईफमध्ये, सगळ्यांच्याच लाईफमध्ये बॅड हे देणारी, बिट्या देणारी, इन शॉर्ट की कसं यूज करतात किंवा काही ते झालं सगळं. बट या तिघांना जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये आले ना, खूप गोष्टी चेंज झाल्या, मला खूप गोष्टी कळल्या, मला समजवतात किंवा सांगतात, ते खूप भारी वाटत. म्हणजे याचं उदाहरण बनीला आहे ना, जास्त करून दुनियादारी ह्या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. आणि आम्ही तिघांनी दुनियादारी लय पाहिली होती, मग त्या दुनियादारीमध्ये थोडासा एक आम्ही ट्विस्ट आणला आणि बनीला थोडीशी दुनियादारी शिकवली. कारण बनी एवढी भोळी होती, प्रचंड भोळी, प्रचंड तिला की माणसं पण कळत नव्हती की आम नाही का, चेहऱ्यावर एक असतात माणसं आणि तोंडावर एक असतात, पाठीमागे एक असतात, अशी माणसं असायची. बनीला प्रत्येक जवळपासनं आता बनीची ती खासियत झाली आहे की स्टार्टिंगला आम्हाला समजायला लागायचं, आता बनी आम्हाला समजवते इथून सावध राहा की. आणि तो आता तिचा तो स्पार्क आलाय. पहिल्यांदा तिला आम्हाला शिकवायला लागायचं की ह्यांच्यापासून असं राहा, त्यांच्यापासून तसं राहा. पण आता बनी आम्ही कोणतंही काम करताना जर चुकीचं असू शकतं तर हे अगोदरच आम्हाला इन्फॉर्म करते की हे चुकीचं आहे, तीच सांगते अगोदर की तुम्ही नका करू. सो एवढा हा जो काही नसण्यापासूनचा जो प्रवास होता तो आम्ही तिच्या सोबतच केलेला आहे कम्प्लीट. आणि बनीचा आता हा ब्लॉगला तुम्ही खूप खतरनाक प्रेम देणार आहे त्याच्या मागचं कारण, कारण खूप जणांनी विचारलं होतं की बनीची विशाला तुझी फ्रेंडशिप कशी झाली. ह्याच्यामध्ये बनीची माझी तर फ्रेंडशिप मी दाखवलीच, पण आदित्यची, माझी, मोहितची पण, आम्हाला पण बनी कशी जोडली गेली हे पण सांगितलंय. आता इथून पुढे बनीचे ब्लॉग बघत जावा, कारण इथून पुढे बनीच्या चॅनलवरती खूप इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहेत. आणि असंच काय काय ना काहीतरी घेऊन येऊ आम्ही की ज्यांची माहिती तुम्हाला पाहिजे ती द्यायचा प्रयत्न करू. हा काय काय प्रश्न विचारताय तुम्ही त्याचे आम्ही उत्तर नाही देऊ शकत व्हिडिओच्या मार्फत, ते देऊ आम्ही लगेच. आणि जिगर मराठीवरती एक नेक्स्ट गाणं येते, तिसरं गाणं, ज्याचं टायटल रिव्हील झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असं. तर टायटल पण खूप खतरनाक आहे. हा ब्लॉग किती वाजता पडणार आहे? उद्याच पडेल. तुम्ही पाहिलेलं आहे टायटल आहे गाण्याचं हिरव्या पानानं. गाण्याला खूप प्रेम द्या. परवा दिवशी गाणं येते 18 फेब्रुवारीला. खूप खूप प्रेम दिलं गाईज तुम्ही मॅडम आमच्या काही दिवसात, त्यामुळं आमच्या सर्वांकडनं, तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. लव यू गाईज. असंच प्रेम द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ओव्हरऑल आम्ही जी जर्नी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आम्ही प्रत्येकाचे कमेंट वाचू. आणि तुमच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स आम्हाला एवढ्या आवडतात
आम्ही लिटरली तिघ मागच्या ब्लॉग मध्ये पण म्हणलं तसं लिटरली आम्ही तिघ पण कमेंट्स वाचतो आणि रिप्लाय देतो. त्यामुळं थँक्यू सो मच. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला, 100 लवकर करा बनीचे. हे गिफ्ट व्हॅलेंटाईन डे च तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा. वा, थँक्यू सो मच.